बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। चिल्ड्रन, बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन फॉर द इयर 2020-2021 2020-2021 साठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ऑनलाईन एज्युकेशन। बाळांनो, वेलकम टू व्हर्च्युअल क्लास। सब्जेक्ट मॅथ्स स्टँडर्ड 5। युअर टीचर नेम इज संपदा सातघरे। चिल्ड्रन वेलकम, दिस इज मी युअर टीचर संपदा सातघरे। चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू सी नंबर वर्क। आज आपण पाहणार आहोत संख्या ज्ञान। पहा, संख्या ह्या अफाट आहेत, अमर्याद आहेत आणि त्यांचं ज्ञान आपण दिवसेंदिवस अधिक अधिक घेणार। आपण पहा, आपण पाहिले आहेत लाखापर्यंतच्या संख्या, हो की नाही? पाच अंकी संख्येमध्ये एक आपण मिळवला होता, पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या 99,999, त्याच्यामध्ये आपण एक मिळवला होता आणि आपल्याला सहा अंकी संख्या मिळाली होती 1,00,000, 1,00,000 ही संख्या आपल्याला मिळालेली होती। आता पहा, तुम्हाला जे नंबर दिले आहेत, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स। नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत, पहिला नंबर पहा आपण वाचूया, 7,65,234, तो वर्ड्स मध्ये लिहायचा आहे। आपण व्यवस्थित स्पेलिंग पाठ करायचे आहेत, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, सुट्टीचा फायदा घ्या आणि स्पेलिंग्स पाठ करा, तसेच पाढे सुद्धा पाठ करा। तुम्हाला गणितासाठी सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला स्पेलिंग पण आवश्यक आहे आणि पाढे पण आवश्यक आहेत। सगळ्यांनी पाठांतर करा, मिळालेल्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करून घ्या। दुसरी संख्या आहे 3,27,001। बघा, या संख्येमध्ये हंड्रेड्स आणि टेन्सच्या जागेवर शून्य शून्य आहेत, तिथे हंड्रेड्स आणि टेन्सच्या जागेवर कोणत्याही संख्या दिलेल्या नाही। बघा, ही संख्या आपण वर्ड्स मध्ये कशी लिहिली आहे, 3,00,000, जसं आपण बोलतो तसं 3,27,001। पुढची संख्या बघा, 1,50,437। त्याच्या पुढची संख्या 2,03,174 आणि त्याच्या खाली असलेल्या संख्येमध्ये बघा, 10,000 जागेवर काही नाहीये, हंड्रेड्सच्या जागेवर नाहीये आणि टेन्सच्या जागेवर पण काही नाहीये, तिथे शून्य शून्य दिलेले आहेत। त्यामुळे ही संख्या आपण कशी वाचणार आहोत, 4,03,005। पुढे जाऊया, रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स। नंबर वाचायचे आणि ते अक्षरात लिहायचे आहेत। मराठीत आपण मराठीत लिहिणार आहोत आणि सेमी इंग्लिश मध्ये आपण इंग्लिश मध्ये लिहिणार आहोत, यासाठीच तुम्हाला स्पेलिंग पाठ करायला सांगितलेली आहे। ओके, बघा ही ट्विटी, तिने एक संख्या तुम्हाला सांगितली आहे 1,35,855। आता ही संख्या लिहिण्यासाठी मात्र मी तुम्हाला एक टेबल दिलेला आहे। हे टेबल कसलं आहे, ते या टेबलमध्ये रकाने केलेले आहेत आणि प्रत्येक रकान्याला एकेका प्लेसचं नाव दिलेलं आहे। जसं आतापर्यंत आपण सात अंकी संख्या शिकलो आहोत, सॉरी, सहा अंकी संख्या आपण शिकलेलो आहोत, लॅक्स, 10,000, 1,000, 100s, टेन्स अँड युनिट्स, हो की नाही? मग आता बघा, 1,00,000 आपण लिहिले लाखच्या घरामध्ये, 35,000, 3 and 5, 35,000, 800, 100 च्या घरात 8 and 55 लिहिले आपण 1,35,855। पुढची संख्या पहा काय दिलेली आहे, 7,24,000।
ती छोटी दिसते आहे म्हणजे काही अंक त्याच्यात नाही आहेत. कोणते कोणते नाही आहेत आणि जे नाही आहेत त्याच्या त्या जागी आपल्याला शून्य लिहायचं आहे हे लक्षात ठेवायचं. ज्या प्लेसचा अंक दिलेला नाही त्या प्लेसमध्ये आपल्याला शून्य लिहायचा आहे. बघा 7 लाख, लाखाच्या घरात आपण 7 लिहिले, मग 24,000, 10,000 आणि 1,000च्या घरात लिहिले 24, एवढेच आपल्याला दिलेलं आहे. 100, टेन्स आणि युनिट्स मध्ये आपल्याला कोणतेही अंक दिलेले नाही म्हणून आपण तिथे काय लिहिणार आहोत, तिथे आपण शून्य लिहिणार आहोत. ज्या प्लेसचा अंक नाही तिथे आपल्याला शून्य लिहायचा आहे. 4,65,300, 4 लाख, लाखाच्या घरात 4 लिहिले, लॅक्स मध्ये 4 लिहिले, 65,000, 10,000 अँड 1,000, 65,000. नाव 300, 300, ओके ना. टेन्स आणि युनिट्स मध्ये काही नाही आहे म्हणून आपण तिथे 0,0 लिहिले. 8 लाख, ओनली 8 लाख, नो थाउजंड्स, नो हंड्रेड्स, नो टेन्स, नो युनिट्स, ओके. मग 8 लाख, लॅकच्या घरामध्ये 8 लिहिले आपण आणि बाकी सर्व घरांमध्ये आपल्याला लिहायचे आहे 0. 8 लाख म्हणजे 8 वर 5 0, 8 लाख. पुढची संख्या बघा, 7,49,362. से बघा, 7 लाख 49,362, ओके. पुढे जाऊया. 10 फार्मर्स बोरो 1 लाख ईच फ्रॉम अ कोऑपरेटिव्ह बँक, देन हाऊ मच इज द टोटल लोन गिव्हन बाय द बँक टू देम. बघा, वी विल मल्टीप्लाय 1 लाख बाय 10. 10 शेतकऱ्यांनी प्रत्येकाने 1,1 लाखाचं लोन घेतलेलं आहे. मग टोटल किती लोन घेतलं हे काढण्यासाठी आपण 1 लाख आणि 10 यांचा गुणाकार करणार आहोत. गुणाकार केलाय बघा तुमच्या समोर 1 लाख मल्टीप्लाय बाय 10. आता बघा, जेव्हा आपण 10 गुंतवतो तेव्हा 10 शून्य त्या आधीच्या संख्येमध्ये मिळवतो, कारण बघा 1 लाख ही संख्या जी आहे ही आपण आताच पाहिलं 6 ही संख्या आहे आणि त्याला आपण 10 गुणल्यावर 10 चा 1 0 त्याच्यामध्ये ऍड झाल्यावर ही संख्या 7 अंकी संख्या होणार आहे. 10 लाख या संख्येला आपण म्हणतो 10 लाख आणि 10 लाख ही दिस बिकम्स अ 7-digit नंबर. ही 7 अंकी संख्या आपल्याला मिळालेली आहे आणि ती आपण 10 लाख अशी वाचतो. वी रीड इट ऍज 10 लाख. बघा, लाखापासून 6 घरं तुम्हाला मी दाखवलेली आहेत. लॅक्स, 10,000, 1,000, 100, टेन्स अँड युनिट्स. आणि आता मी हे नवीन घर तुम्हाला दाखवलेलं आहे 10 लाख. 10 लाख मध्ये आपण 1 लिहिलाय आणि पुढे सगळे 0 लिहिलेले आहेत. 10 लाख म्हणजे 1 वर 6 0, 1 लाख म्हणजे 1 वर 5 0, 10 लाख म्हणजे 1 वर 6 0. गर्ल इज रनिंग टू स्कूल, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. आता बघा, 7 अंकी संख्या आपल्याला वाचायची आहे. 10 लाखच्या संख्या आपल्याला वाचायची आहे. पहिली संख्या 17,25,240. दुसरी संख्या 32,21. तिसरी संख्या 50,20,307. त्याच्या पुढची संख्या आहे 28,234. आणि शेवटची संख्या आहे 94,305. आता बघा, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर अँड द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स. दिलेल्या संख्येचा एक्सपांडेड फॉर्म,
विस्तारित रूप आणि स्थानिक किंमत आता आपल्याला बघायची आहे. त्यासाठी मी पहिलं काय केलं आहे बघा, तुमच्या समोर एक संख्या ठेवली आहे 95,04,506. ओके, आता वर जी घर आहेत, प्लेसची जी घर आहेत, त्याच्यामध्ये मी ती ती संख्या अंकात लिहिते. बघा 10 लाख, हे 10 लाख लिहून दाखवले, 1 लाख, 10,000, 1,000, 100, टेन्स अँड युनिट्स. ओके, आता वर दिलेल्या संख्येचा एक एक अंक प्रत्येक घरात लिहूया. 95,04,506. ओके, आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. 10 लाख आणि 10 लाखनी 9 ला गुणल्यावर 9 ची प्लेस व्हॅल्यू, 9 ची स्थानिक किंमत आहे 90 लाख. 1 लाखाने 5 ला गुणल्यावर 5 ची स्थानिक किंमत आहे 5 लाख. 10,000 10,000नी 0 ला गुणलं तरी उत्तर काय येणार आहे? 0. शून्यांनी कितीलाही गुणा, शून्य उत्तर शून्यच राहणार. ओके, 1,000 4 ला गुणल्यावर 4 ची प्लेस व्हॅल्यू झाली 4,000. 100ने 5 ला गुणल्यावर 5 ची प्लेस व्हॅल्यू झाली 500. 10ने 0 ला गुणल्यावर 0 ची प्लेस व्हॅल्यू 0. आणि युनिट्स 1ने 6 ला गुणल्यावर प्लेस व्हॅल्यू झाली 6. ओके, प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 9ची 90 लाख, 5ची 5 लाख, 0ची 0, 4ची 4,000, 5ची 500, 0ची 0 अँड 6ची 6. पुढच्या संख्येची पुन्हा तुम्हाला एक मी संख्या दिलेली आहे पहा, 58,049,651. 10 lakhs, 1 lakh, 10,000, 1,000, 100, tens and units. एक एक डिजिट घेऊया. 58,049,651. ओके, 5 ची प्लेस व्हॅल्यू 10 lakh मल्टीप्लाय बाय 5, 50 lakh. 8 ची प्लेस व्हॅल्यू 1 lakh मल्टीप्लाय बाय 8 lakh. 4 ची प्लेस व्हॅल्यू 10,000 मल्टीप्लाय बाय 4, 40,000. 9 ची प्लेस व्हॅल्यू 1,000 मल्टीप्लाय बाय 9,000. 6 ची प्लेस व्हॅल्यू 100 मल्टीप्लाय बाय 600. 5 ची प्लेस व्हॅल्यू 10 मल्टीप्लाय बाय 5, 50. अँड 1 ची प्लेस व्हॅल्यू 1 मल्टीप्लाय बाय 1, दॅट इज 1. ओके चिल्ड्रन, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाइन डिजिट. बघा, तुमच्या समोर काही संख्या ठेवल्या आहेत आणि त्या संख्यांमध्ये एक एक डिजिटला अंडरलाइन केलेला आहे. बघा, पहिल्या संख्येमध्ये 7 ला अंडरलाइन केलंय, इट इज 10 लाख. आणि 7ची प्लेस व्हॅल्यू किती झाली बघा, 7 मल्टीप्लाय बाय 10 लाख इज इक्वल टू 70 लाख. नेक्स्ट 4 ला अंडरलाइन केलंय, 4ची प्लेस आहे लॅक, 4ची प्लेस काय आहे लाख, लॅक्स. अँड प्लेस व्हॅल्यू इज 4 मल्टीप्लाय बाय 1 लाख इज इक्वल टू 4 लाख. 3ची प्लेस आहे 1,000, 3ची प्लेस आहे 1,000. सो 3 मल्टीप्लाय बाय 1,000 प्लेस व्हॅल्यू 3,000. नेक्स्ट 8ची प्लेस आहे 10,000, 10,000 8 मल्टीप्लाय बाय 10,000 इज इक्वल टू 80,000. अँड लास्ट अंडरलाइन इज, अंडरलाइन डिजिट इज 9, इट्स प्लेस इज युनिट्स. सो 9 मल्टीप्लाय बाय 1 इज इक्वल टू 9. दस हाऊ वी गॉट प्लेस व्हॅल्यूज ऑफ अंडरलाइन डिजिट्स.
write the numbers in their expanded form. Fifth, baga. Expanded form lihayacha 58,49,651. 5 is equal to 50 lakhs plus 8 is equal to 8 lakhs plus 4 is equal to 40,000 plus 9 is equal to 9,000 plus 6 is equal to 600 plus 5 is equal to 50 plus 1 is equal to 1. Next number is 70,815. We will see the expanded form of this number. 7 is equal to 70,000 plus 0 plus 800 plus 1 is equal to 10 plus 5 is equal to 5. The expanded form of the number is given. Write the number. 60,000 plus 4,000 plus 600 plus 70 plus 9. 10,000 cha ghara madhe 6, 1,000 madhe 4, hundreds madhe 6, tens madhe 7 and units madhe 9. Next number, 9 lakhs plus 20,000 plus 7,000 plus 800 plus 5. 9 lakhs, 20,000, 7,000, 800. Tens cha ghara madhe kahi dila nahi, tithe apan 0 lihayacha hai and the units is 5. 9 lakh 27,805. Next number 20 lakh plus 3 lakh plus 60,000 plus 900 plus 500 plus 10 plus 7. 20 lakhs, 10 lakhs madhe 2, 3 lakhs, lakhs madhe 3, 60,000, 10,000 madhe 6, 9,000, 1,000 madhe 9, 500, hundreds madhe 5, 10, tens madhe 1 and 7, unit madhe 7. 23 lakhs, 69,570. 7 lakh plus 80,000 plus 4,000 plus 500. 7 lakhs, 10,000 madhe 8, 1,000 madhe 4, 100 मध्ये 5, टेन्स आणि युनिट्सचे नंबर दिलेले नाही, तिथे आपण लिहिणार आहोत 0. 7,84,500. आणि लास्ट नंबर 80 लॅक्स प्लस 50,000 प्लस 1,000 प्लस 600 प्लस 9. ओके, 10 लॅक्स मध्ये 8 लॅक्स काही दिलेलं नाही, तिथे आपण 0 लिहिणार आहोत. 10,000 मध्ये 5, 1,000 मध्ये 1, 100 मध्ये 6, टेन्स मध्ये काही दिलं नाही, तिथे 0 अँड युनिट्स मध्ये 9. ओके, इज द बिगेस्ट 7 डिजिट नंबर. ऑन ऍडिंग द नंबर 1 टू इट वी गेट द स्मॉलेस्ट 8 डिजिट नंबर 1 crore. We read this number as 1 crore. The new place created to write this number is called the crores place. Baga, tumhala navin place introduce zaleli ahe. That is, baga 1 crore apan lihuya, 1 crore 1 and 7 zeros. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एक वर 7 शून्य दिले, 8 अंकी संख्या तयार झाली, नवीन प्लेस आपल्याला मिळाली आहे क्रोर्स. आपण मराठी मध्ये करोड म्हणतो, इंग्लिश मध्ये क्रोर्स. ओके, आपण 1 crore ही 8 अंकी संख्या आता पाहिलेली आहे. नवीन आपण ओळख करून घेतली आहे 1 crore ची. 1 crore. Now this is your homework. You are given numbers. You have to read the numbers
You have to read this information and solve problem set 6 on page number 8. Take care and be safe. Bye bye. Have a nice day. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.